हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग शीतलवर तुमचं स्वागत आहे. तर गाईज, आज माझ्या बाळाचं नामकरण सोहळा आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आमच्याकडे कसं नाव ठेवतात आणि कशी पद्धत आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर हे डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे बाळाचं नाव आहे आणि ते तुम्हाला शेवटी नक्कीच माहिती पडेल की बाळाचं नाव काय ठेवलं आहे ते. असा अंडा ठेवला आहे आणि 13 दगडं ठेवले आहेत अंड्याजवळ. आणि आता त्याची पूजा करायची, तर 5 जणी त्याची पूजा करतात आणि त्या 13 दगडाची सुद्धा पूजा करतात. तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हे तुम्ही तर आता म्हणजे 12 असं केलं. अच्छा, तर बाळाची आत्या आता साडीचा पदर घेते आणि त्याचा पाळणा करायचा आहे आणि चौकडून त्याला धरतात बायका आणि त्यात आता बाळाला टाकायचे. तुम्ही बघू शकता. तर असं बाळाला झोपवून आता बायका पाळणा म्हणताय, तोही मी तुम्हाला ऐकवणार आहे. आता तुमचं ओपन करा आणि मग ते बोलती, तुमचं करा ओपन. काय तिकडून? हा, तिकडे इकडे दोन्ही बाजूला निसतं. बोला का ना दादा, आता पहिल्याच आता जोरे सांगितलं, पण आता जोरे सांगा करायचं मग भार्गव. मला तर गाईज असं ठेवलं बाळाचं नाव. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.